श्री क्षेत्र अंबोरा दर्शन सलिया अंबोरा दर्शन से करियो। निसर्गरम्य खूब सुंदर है, मंदिर पण छान है। बघूया इकडला निसर्ग, म्हटलं की फारच सुंदर असं निसर्गरम्य आहे। हे पहाडी त्यामधला सुंदर हा नागपूरपासून 70 ते 75 किलोमीटर अंबोरा क्षेत्र पडतो। यामधले साक्षात शिवलिंग इथे आहे आणि महाशिवरात्रीला भरपूर गर्दी असते। आणि आता फार सुंदर व्यवस्थापन इथे केलेली आहे। हे बघा निसर्ग खूप सुंदर असं सुंदर इथं निसर्गरम्य आहे हे पहाडी क्षेत्र। हे भक्तांसाठी इथे बसासाठी व्यवस्था आणि फार सुंदर व्यवस्था केलेली आहे। ह्याचप्रमाणे ह्या साईडला पण खूप सुंदर निसर्गरम्य आहे। इथे हा जो ब्रिज तयार केला आहे हा भंडारामधून येणाऱ्या भाविकांसाठी ब्रिज तयार करण्यात आलेला आहे। खूप सुंदर निसर्गरम्य आहे। हे मंदिर फार पौराणिक आहे। शतली आज इथे गर्दी फार कमी, कारण शिवरात्रीला विशेष यात्रा असते। इथे नागपूर आणि इतर महाराष्ट्रापासून भरपूर लोक इथे येतात। चलूया बघूया आपण भगवान शिवचे दर्शन। मंदिर परिसर आत जाण्याचा मार्ग इथे लिहिलेला आहे आणि दोन गेट्स दिलेले आहे, एक आतमध्ये आणि बाहेर जाण्यास। गर्दी भरपूर असते। श्री गणेश भगवान यांचं आपण दर्शन करूया। फार सुंदर नक्षीकाम इथे मंदिरात केलेलं आहे। श्री क्षेत्र अंबोरा हे गणेश मंदिर। हे गणेश मंदिर इथे प्रथम श्री गणेश भगवान श्री हरिनाथ मंदिर। इथलं हे पौराणिक मंदिर फार जुनं असं नक्षीकाम इथे तयार करण्यात आलेलं आहे। श्री हरनाथ मंदिर हे याचे जे बांधकाम हे पण फार जुनं आहे। यामधलं श्री हरिनाथ मंदिर यांचे हे मंदिर फार पुरातन आहे। शके 1110 श्री हरिनाथ महाराज नाही। इथलं एक
मनाला देणारी शांती म्हणजे खूप शांत असं वातावरण तिथे आहे. आणि इथलं जे नक्षीकाम आहे फार जुनं आहे. तुम्ही बघत आहे याच्यातलं सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. हे जुनं बांधकाम फारच जुनं. चलिया विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तीचे क्षेत्र मंदिर आहे. इथलं हे निसर्गरम्य फार सुंदर असं दिसतं आणि मनाला शांत देणारं आणि मन शांत करणारं हे मंदिर खूपच सुंदर आहे. इथलं हे अंबोरा देवस्थान शिवलिंग प्रसिद्ध महाराष्ट्रात टोटली प्रसिद्ध आहे आणि खूप मोठी शिवलिंग आहे. आपण बघूया चलूया. इथनं ही गर्दी असं त्याकरता दोन वेगवेगळ्या प्रकारचं इथे दिलेलं आहे प्रवेश. पुरुष आणि स्त्री यासाठी वेगवेगळं दिलेलं आहे की याच्यात गर्दी व्हायला नको. चला चलूया शिवलिंगच्या दर्शनाला. श्री क्षेत्र अंबोरा. भाविकांना त्रास होऊ नये यासाठी इथे एक सुंदर व्यवस्था केलेली आहे. वरती शेड लावलेले आहे. इथे बघ आपण बघत आहेत आणि इथनं हे दिसणारं निसर्गरम्य फार सुंदर दिसतं. मनाला मोहून टाकणारं निसर्गरम्य इथे आहे. खूपच छान. चला चलूया श्री क्षेत्र अंबोऱ्यातलं शिव पिंडाचे दर्शन करूया. ओम नमः शिवाय. इथे मंदिराची स्वच्छता पण नीटनेटकी ठेवली जाते. हे आहे श्री क्षेत्र अंबोऱ्यांचं मंदिर. खूप सुंदर असं जुनं मंदिर आहे. इथनं हे निसर्गरम्य चारीकडून खूप सुंदर असं निसर्गरम्य आहे. चारीकडून पाण्याने भरलेलं आहे. श्री क्षेत्र अंबोरा. बघा चारीकडे पाणीच पाणी सुंदर असं निसर्गरम्य. फार जुनं मंदिर आहे श्री क्षेत्र अंबोरा.
चलिए अपन भगवान शिव से दर्शन करिए। निसर्गरम्य खूप सुंदर असं निसर्गरम्य आहे, चारीकडून पाणी आणि मधात एका टेकडीवरती शिव स्थापित झालेले आहे। नंदेश्वर आणि शिव शिवशंकर खूप मोठी पिंड आहे। नमस्कार, हे किती दिवस जुना, म्हणजे किती जुना आहे? या याच्या 1106 मध्ये ग्रंथ लिहिला आहे। अच्छा, 1106 ला त्याच्या अगोदर मंदिर असले पाहिजे। 1106 पासून तुमची माहिती आपल्याला। हा, तर हे जुना म्हणजे काय, कथा काय याच्यातली? काही याची कथा, हे खाली जो मंदिर आहे ना स्वामीचं, अच्छा, त्यांनी इथे तपश्चर्या केली। अच्छा, 12 वर्ष तपश्चर्या केली। हे 5 वर्षाची होती तेव्हाच ते ब्रह्मज्ञान देऊन साक्षात्कार झाला त्यांनी। मग ते तपश्चर्या केली 12 वर्ष, त्रिकाल स्नान करायचे सकाळी दुपारी संध्याकाळी याची होती ना। आणि इथं मग खाली जे चार पण तिथे वळण झाला होता, तिथे त्यांनी तपश्चर्या केली 12 वर्ष। आणि त्यांचा शिष्य होता रामचंद्र उर्फ रघुनाथ। अच्छा, रघुनाथ। आता मग त्यांच्यासोबत हे वाही रूपात काशीले जायचे। अच्छा, काशी विश्वनाथ। हा, काशी विश्वनाथ माधुगिरीसाठी महागडचे लोक भिक्षा मागणे माधुरीक मागणे उदरनिर्वाह करण्याचा होता त्यांचा। तर मग त्याचं जायचं होते, मग ते काही दिवसांनी गेले। त्याचं काशीचे ज्योतिष मुकुंद स्वामी काशीचे 1400 वर्षाचे तपश्चारे। चौदाशे वर्ष तपश्चर्या, म्हणजे ते आपला मृत्यू जन्म आपला काय संकट आपल्याला ते भाऊ सांगत होते आपल्याकडे पाहिले ना। तर मग हरिनाथ स्वामी एका ठिकाणी ध्यान करत बसून राहिले। आणि मग त्या रामचंद्र त्या शिष्य रामचंद्र रघुनाथ त्या शिष्याने त्यांच्याकडे भिक्षेला पाठवले माधुकरीने। तर मग गुरुच्या आज्ञेमध्ये ते भिक्षेला गेले तिथे। मग त्यांनी म्हणले लाख निरंजन भिक्षांती, तेव्हा त्यांनी त्या मुकुंद स्वामी त्याच्याकडे पाहिले आणि माधुकरीला आला म्हणे, परंतु दादा आज रात्री तुझा मृत्यू आहे, तुम्ही माझ्या गुरुचा आदर झाला, तू दुसरे आलो, आता मृत्यू आहे, तुम्ही आता काय करणार? मृत्यू सांगल्यानंतर तो नरक झाल्यानंतर मग तो नाराजीमुळे मग तो आपला नाराज राहतो। गुरुकडे गेल्यानंतर मग तो नर्वस जेठला सांगत गुरुने, तू नर्वस कसा काय बाबा? गुरुजी म्हणले, तुम्ही ज्यांच्याकडे मला भिक्षेने पाठवले तुम्ही, त्यांनी असं असं म्हणलं का तुझा रात्री मृत आहे। तरी म्हणे एवढ्या सर माहिती का तू म्हणे जन्माला मृत्यू त्याचाही आहे, म्हणजे तुझाही आहे माझाही सर्वसाठी भेटते का इकडे हा बेटा? तर काय सांगितलं म्हणे, रात्री 12 वाजे तुझा मृत्यू असं सांगितलं ना। ठीक आहे म्हणले, तू म्हणे रात्री खाल्ले आराम करायला बसले ते झोपले, तेव्हा त्याने सांगितले का तू अगरबत्ती पाहा। हो, त्याच्या तुझ्या अगरबत्ती नाल का पुढ्या पाहिजे। तर तू रात्रीच्या वेळेस आता जेवण झाल्यावर आराम करतो, तू म्हणे माझे पायाचे खत बसायचं,
माझी पाय चिपी करत बसायचो. तुझ्या वडला, तुझ्या दादा वडला, आईच्या वडला, मित्राच्या रूपात कोणी जरी आले म्हणे तुझे बोलवाले, माझे पायसून जायचं नाही, माझे पायसून जायचं नाही म्हणे. मग त्या निमित्ताने तो आपला गुरु सेवा करत बसला. गुरु सांगते त्याप्रमाणे ते वडील, मित्र, आजोबा, आई सगळे आजी अशा रूपामध्ये तो यमाते त्याने बोलवून राहिले. अरे इकडे त्याचं काम आहे, तुले काय सांगायचं आहे, तुले काय लिहायचं आहे. पण ते म्हणले का माझ्या गुरुचा आदर आहे का, माझी पाय शिकवून करून जहाचा नाही, माझी पाय चिपी सोडून जहाचा नाही. तर म्हणजे तुम्ही थांबा तोपर्यंत, माझ्या गुरुचा आदर होईपर्यंत इथे उठणार नाही. मग ते रात्र निघले, वयम वापस गेले. मग तो दिवस निघला दुसऱ्या दिवशी. मग आता बाळा मोठू टाला तुझा, आता अजून त्याच्याकडे त्याच्याकडे मुकुंद स्वामीकडे, मुकुंद स्वामीकडे रात्री मोठू सांगता काल तुझा, आज त्याच्याकडे जा. आता मग ते गेले अजून गुरुच्या आज्ञेप्रमाणे. मग त्याला पाहिजे दरवाजा कापूर पुळा बाहेर देतात, बेलपूर वाहतात, सर्व पूजा देतात. नंतर मग तो चकित झाला, मी एवढा 1400 वर्ष तपश्चर्या केली, माझ्या अजून वाक्य खोटा ठरला नाही, आज कसं काय ठरलं? म्हणजे तुझा गुरु कोण आहे, तुझा गुरु कोण आहे बा? त्याने सांगितलं का माझे गुरु बऱ्या ठिकाणी तपश्चर्यावरून बसले आहे, बऱ्या ठिकाणी बसले आहे. त्यांनी आपला एवढा तिथे टाकून दिले. मग याच्या दर्शनासाठी, हरिणाच्या दर्शनासाठी तेव्हा मग तो शिष्याला सांगाले का तू आपल्याला भेटायला येत आहे म्हणून. तर मग त्या अरे म्हणे मी त्याला दर्शन देणार म्हणे, तुझा मृत्यू सांगितला म्हणे, तुझा मृत्यू ठरला, तू त्याला दर्शन देशील म्हणे, मी नाही देणार. चाल म्हणे असा पट्ट. तेथून मग संग झाले इकडे. इकडे आल्यानंतर, इकडे आल्यानंतर मग त्याने समाधी केली. तू द्यायचं म्हणे. मग तो शिष्य म्हणाला तुम्ही समाधी घ्याल, मी राहून का करू? ज्याच्या शिवाने माझा जीवन वाचला ते जाऊन राहिले, मी राहून का करू? मी शिवा, मी समाधी घेणार. तर मग तसा दोघांच्या खड्डा करणार समाधी केली. अच्छा, ते समाधी तिथे. नंतर मग ते आले मुकुंद स्वामी, हे समाधी घेतले. तेव्हा ते बी समाधी घ्यायला तयार झाले. तेव्हा त्याने म्हणले समाधीतून का तू आता समाधी घ्यायची नाही, तुझ्या हातानं जयपाल राजेचा मुलगा खेळल्याले, त्याले गर्भ झाला होता, जसा याले गर्भ झाला होता तसं त्याले गर्भ झाला का? रकाब मे पाव ब्रह्मदे का अगरबत्ती कापूर बाहेर नाही तर मी गुरुवायचा. तर रकाब मे पाव ब्रह्मदे का जो मला ब्रह्मदा बोल त्याला मी आपला अर्ध रद्द देईन, त्याले गुरु करीन असं त्यानं आपलं ठरवलं होतं. म्हणून तेव्हा त्या हरिना स्वामी त्याला सांगितले तू ज्याचा उद्धार करशील खेळल्याला जाऊन त्या जयपाल राजेच्या मुलाचा, तेव्हा मग तू समाधी घेशील. तर मग तू म्हणे आता आम्ही समाधी जवळ बसायचा. पहिला मराठी ग्रंथ म्हणा वेग सिंधू, तिथे त्याच्या समाधीजवळ त्यांनी समाधीतून ओंकार द्यायचा, हरिना स्वामींनी त्यांनी श्रवण करायचा आणि सुरेंद्र भारतीच्या हाताने लिखाण करायचा, असा प्रमाणे तो विहक सिंधू ग्रंथ तिथे लिहिला. लिहिल्यानंतर तो ग्रंथ घेऊन, तो ग्रंथ पूर्ण झाल्यावर त्याला सांगितले का तू आता हा ग्रंथ घेऊन खेळल्याला जायचा, त्या जयपाल नदीच्या मुलाले गर्व झाला ना त्याला हा गर्व वाटून सांगायला, तिलक करायचा, तिलक मुळ्या बाहेर न्यायचा. नंतर मग विहक सिंधू झाला गेले. मग नंतर सांगत त्याने त्याप्रमाणे गेले. त्या जयपाल राजाच्या मुलाचा असं गर्व झाला होता त्याला का जो मला ब्रह्म दाखवान त्याला मी अर्धा राजा देईन, त्याला मी गुरु करीन असा त्याचा पण होता. पण गोष्ट आता बरेचसे तपश्चारी, बरेचसे लोक म्हणजे 200 लोकांनी त्यांनी कामाला, जो मला ब्रह्म दाखवल त्याला मी गुरु करीन, जो नाही दाखवल त्याला कामाला लावेल. तर त्या 200 लोकांच्या हाताने एक मोठा तलाव खोदला तिथं खेळल्याला. तर हे गेले, हे गेल्यानंतर ते लोक काम करत होते तलाव पण त्याला काम. हे गेले त्या राजाचा एक द्वारपाल होता त्याचे देखरेख पण. मग हे गेल्यानंतर हे दिसले
बाजी म्हणे तुम्ही कसे का नाही म्हणून राजाच्या भेटीला आलो म्हणे असं असं हो म्हणे बरोबर आहे तर म्हणून त्या जे काम करत होते त्याने थांबवले ठेवा म्हणे आपले जागी पावले पावले टोपले आपल्या जागी ठेवा तुम्ही आणि माझ्याकडे आपल्या जवळ बोलावले त्यांना त्यानं संपल्यानंतर मग तो शिपाई होता त्या राजाचा महाराज म्हणे तुम्ही काकून राहिले म्हणे तुम्हाला कामाला लावतील ना म्हणे आम्ही कामासाठी जाणलो ना म्हणे आम्ही कामासाठी जाणलो तर मग तो सांगत गेला आपल्या गुरुकडे का कोणाला एक महाराज आला आहे बा तो काम करणाऱ्या लोकांनी अजून बसवलं त्यानं आपल्या जवळ आणि त्याला पाठवलं तुमच्याकडे मग त्याने बोलावलं घरी घरी बोलावलं मग सांगत आम्ही भोले ना गावचे आलो बा तुम्हाला आलो आम्ही तुमची आमची जाहिरात ऐकली आम्ही आणि आम्ही तुम्हाला ब्रह्म साक्षात करण्यासाठी आम्ही आलो तर परंतु म्हणे एक काम नाही अगोदर राजाच्या घरी अगोदर घोडे उभे राहत होते तर त्यांच्या 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 घोडपाकीमध्ये एक मल्लरू नागाचा गंधर्व स्थापित होता तो घोडा होता मल्लरू नागाचा गंधर्व तो सर्वरा मध्ये जनगडा होता मल्लरू गंधर्व ब्राह्मण स्वराग नारद नारदांनी नारदान स्वराग केला एवढा राजाचा मुलगा म्हणजे तुला राजा आणि तुम्ही जेल क्रीडा करत आहे तुला श्राप दिले म्हणून तो म्हणजे घोडाहून राशी होते श्राप दिला श्राप दिल्यानंतर म्हणून तो त्याच्या श्रापामुळे नारदाच्या श्रापामुळे तो स्थापित झाला तो घोडा झाला परंतु तुझा उद्धार होईल म्हणे एक राजा येईल त्याच्या हातात तुझा उद्धार होईल म्हणे म्हणून तो घोडाहून त्याच्याकडे राहिला जेतपाला दिल्याकडे मग त्या घोडा सांगितलं त्याने मुकुंद स्वामीने त्या सांगितलं त्या घोड्यावर तुम्ही लकाब लावायची म्हणे कोकीर चढवाचा लकाब लावायची म्हणे तो घोडा आणायचा म्हणे आपल्या सभेमध्ये आणि त्याच्यावर तुम्ही बसायचा म्हणे तुम्हाला ब्रह्म दाखवायचा म्हणे मग त्याच्या मनात तो राजा होता महाराज होता त्याला सांगल्याप्रमाणे ते केले मी त्याने लकाब लावली कोकीर चढवली चढवा म्हणे तुम्ही आता मग त्या याच्यात मग छडी होती मग त्या घोड्याच्या सळी लावली रकाबी पाय मांडली तर घोड्याला समाधी लागली त्याने समाधी लागली दोघांनी समाधी लागली त्या राजाने बी घोड्याला समाधी लागली लागल्यानंतर मग त्याने आनंद वाटला त्या राजाने मस्तान म्हटलं म्हणजे आता मग त्याला ते काढली मग त्याची समाधीतून काढली म्हणे मग महाराज म्हणे मले समाधीतून कशाला काढले मग तिथे आनंद वाटत म्हणून मग तो महाराज म्हणाले हेवाले म्हणजे फुकट भेटत नाही म्हणे ज्यासाठी हजर लागते म्हणे फुकटची मिठाई पोटपर्यंत भेटत म्हणे विकत घ्यावं लागते म्हणे मग त्याने त्याप्रमाणे ते त्याला गुरु मानले समाधी लावली त्याची त्या घोड्याची समाधी लावली त्या राजी समाधी लावली आणि नंतर बाबू झाली हा जो शिवपेला कसा उत्तरेत झाले हा इकडं अगोदर सामोर सांगतो पण हा अगोदरचा असा आहे हा अगोदरचा त्याच्या अगोदर अच्छा जुना हा म्हणजे त्याने तपश्चर्या केली हे म्हणजे सर्व दर्शन करायचे तेव्हा त्यांना गती झाला तुला रात्रीच्या वेळेस स्वप्नामध्ये म्हणजे तू एवढ्या लांब येते तू जेत तपश्चर्या करताय तू जेत तू यत्न करायचा म्हणजे त्या यत्न करायचा म्हणजे जेथे मी तुला दर्शन देईन काशीच्या विष्णूराने मग त्याला स्वप्ना सांगल्यानंतर मग त्या हरिनाथांनी यज्ञ केला पाताळ पंथाचे अकरा ब्राह्मण बोलावले मोठा यज्ञ केला येत आणि त्या यज्ञ तो 18 दिवस चालला किती दिवस 18 दिवशी चालले म्हणून मग काशीश्वरांनी त्या हरिनाथांनी दर्शन घेतले त्याचे बाकीचे पंडित होते ना ते त्या झाकामुळे त्या द्वारामध्ये उठून पडले आणि तो त्याला सांगितलं होतं साक्षात झाला त्याने मी दर्शन घेतल्यापासून जाणार नाही बा सांगत होता तेव्हा मग ते समाधी आपला यज्ञातून ज्वाला निघली त्या ज्वालेतून जे शिवजी प्रसन्न झाले सांग म्हणे तुझ्या करा तिकडून पूजा करा तर बस बिलकुल वाचा नारायणपणापर्यंत बाहेर न्यायचा इथे दरवाजा बाजूला नमस्कार करा त्याला नंतर मग प्रसन्न झाले मी म्हणजे आता तुले प्रसन्न झालो चांगले काम हरिनाथांनी सांगितले ज्याप्रमाणे तुम्ही ज्वाल्यातून दर्शन दिले
यज्ञातून या ज्वालेतून मला दर्शन दिले, त्याप्रमाणे येथे येणाऱ्या भक्ताची मनोकामना पूर्ण झाली पाहिजे असं म्हणले त्यांनी हरिनाथांनी. मला काय नको पाहिजे, मग तेव्हा तसाच तू म्हणले तेव्हापासून आणि आता आम्ही पूजा करत आहोत. काही काही लोकांची कोणाची आम्ही सर पुत्र संतती लग्न न जोडणारे कोणते दुःख माणसा संकट आहे ते पण ते कमी बरेच लोकांचे फायदे झाले असे हे शिवलीला निमित्त आहे. एक त्या व्यक्ती उल्लेख आहे ज्यांनी त्रिवेणी संगम. अच्छा, हे त्रिवेणी संगम अच्छा तिला करा बाबा, तिलक करा. बाकी कुणा जसा असा टाका नको, कुणी घाण नको त्या देवाजवळ. आपण तिलक करू सर, तिलक करा. बाकी कुणाची काही तुम्ही कळवलं नाही, तिलक करा. त्रिवेणी संगम पंचधारा. अच्छा, त्रिवेणी संगम पंचधारा. इथून पाच हजार वाहचे आहे. आता ह्या डॅम मुळे पाणी साठला एवढा. आता या शिवरात्रीचा मस्त मेला भरायचा आहे. पुऱ्या वाढवतात ऐकून बाकी तिकडे पर्यंत वैनगंगा कनान आणि आम मेन मोठ्या नदी. मग त्याच्या तिथून पाच नदी मुरजा आणि कोल्हा. पण मेन अखंड लागतं जेव्हा पाणी पाहतो आपण तीन कलरचा पाणी भेटते पाहिले आपल्याला, काळा पिवळा आणि लाल. म्हणून तो पुराणा इथे समजे त्रिवेणी संगम ग्रंथ आहे. त्याच्यामुळे उल्लेख आहे त्रिवेणी संगम पंचधारा. या ठिकाणी हरिनाथांनी पासुप्रत व्रत केले, 18 वर्ष 12 वर्ष तपश्चर्या केली, 18 दिवसा यज्ञ केला, यज्ञातून प्रकट झाले स्वयंभू असा इतिहास आहे. शिवाय कुठून आली आपण? नागपूर. हो का, माझे नाव गंगाधर वाजी भोसले. आम्ही पुजारी जाऊ जे मेन जास्ती तिकडे आम्ही ठेवकरच्या ठेवकर आहेत ना आपले, त्यांच्या मंदिराकडे आम्ही पूजा. मी इकडे पूजा करतो. साक्षात शिवलिंगाची सविस्तर माहिती महाराजांनी दिलेली आहे. सत्य जन्म गुतम पाप स्मरेण विन शांति इति द्वादशी ज्योतिर्लिंगानि संपूर्णम नागेन्द्राय तिरोदनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिल चंदन दर्जिताय नंदेश्वर नाथ महेश्वराय मंदार पुष्प सुपूजिताय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी व्रजनाथ रुंदा सूर्याय द्रक्ष वर्णाशाय श्री नीलकंठाय वृक्ष ध्वजाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय. वशिष्ठ कुंभोद गौतमाय मुनीन्द्र देवाचित शेखराय चंद्राग वैश्वानर लोचनाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय. यक्षस्य रूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मिन् श्रीकाराय नमः शिवाय. पञ्चाक्षरं विध पुण्यपटे शिवशिनन्दु शिवलोको मनोक्ते शिवेनः सह मोदते इति शङ्कराचार्य विजिताय शिवपञ्चाक्षरस्तोत्रं सम्पूर्णं पार्वतीपते हर हर महादेव. नमः शिवाय. यामध्ये यांनी सविस्तर तीन नद्यांचे संगम इथे सांगितलेलं आहे. बघा ही एक नदी ह्या साईडने गेली, ही दुसरी आणि ही श्री क्षेत्र अंभोऱ्याचं पूर्ण महात्मा महाराजांनी आपल्याला सांगितलं.
फार सुंदर आणि जुनं महात्म्य यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। खरंच तुम्ही इथे भेट द्या आणि आपली मनोकामना पूर्ण करा। श्री क्षेत्र अंबोरा, नमः शिवाय।